एक 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 मिनिट म्हणजे मी रिप्लाय केले नाहीत म्हणून तू हे असे मेसेजेस पाठवलेस मला. तानी आय वॉज स्लीपिंग डॅम इट. उशिरापर्यंत झोपलो होतो आणि उठल्या उठल्या फोन बघितले तरी तुझे फालतू मेसेजेस. वेळ लागलाय का काय चाललंय? काहीच चालू नाहीये. इनफॅक्ट काही झालेलं पण नाही. काही झालं ना नाही. आम्ही खोट बोललो. हे झालं नाही, फक्त डोक्यावर पडली आहे. आपण जाऊया. आपल्याला काम आहेत. मी आरबी केला चालू. इनफॅक्ट तू पण ये माझ्या बरोबर. आपल्याला गाणं रेकॉर्ड करायचं आहे आणि रिहर्सल्स वगैरे करायचे आहेत. इनफॅक्ट गाणं काय आहे चाल पण सुचत नाही आपल्याला. तिथं इतकी सगळी काम असताना ती सगळी सोडून मी या मूर्ख मुलीसाठी इथे आलो. समजवू ना हिला. हिला सांग की हे असले फालतू मेसेजेस नाही करायचे मला यापुढे. हे अशा पद्धतीने इमोशनल ब्लॅकमेल करू नको. काही फायदा नाहीये. आणि जरा नॉर्मल वाग. तानिया तू का? कळेल तुला एक दिवस मी काय करू शकते. समीर शांत हो प्लीज. इट्स ओके. इट्स नॉट ओके. इट्स नॉट ओके. तानिया सतत माझ्यावर डाऊट घेत असते. इट इज नॉट ओके. ती माझ्याशी ज्या प्रकारे बोलते इट इज नॉट ओके. मला त्रास होतो यार या सगळ्या गोष्टींचा, तिच्या त्या टँट्रम्सचा. समीर आणि हे सगळं मी सहन करायचं, माझा काही फॉल्ट नसताना. इट इज नॉट ब्लडी ओके. समीर अरे हू शांत हो ना तू. मला पटतंय तुझं. ओके तू प्लीज शांत हो प्लीज. हे बघ तू तू जे काही म्हणालास मला आता ते नाही चुके. हा बोल. अरे काय कुठेस तू? आणि तानिया कशी आहे? कुठे आहात तुम्ही? सगळं ओके आहे ना? काय झालंय? हो बरी आहे ती. काही झालं नव्हतं तिला. म्हणजे? म्हणजे तिने खोटा फोन केला होता. अरे काय बोलतोस तू? पण का? वैद्य ऐक ना, आपण नंतर बोलूया का प्लीज? मानस हे बघ तू आधी मला सांग काय झालंय ते. मला इथे बसून नाही कळत रे. तू एक काम कर ना, तू तानियाला फोन कर आणि तिला विचार की एक्झॅक्टली काय झालं ते. घरी आल्यावर बोल. बाय. समीर हॅलो. तू वेडीस का? हा असा फोन कोण करत? काही प्रॉब्लेम काही असेल तर बोल ना मग माझ्याशी. काय झालंय वैदेही? माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता. समीर माझ्यापासून खूप लांब चाललाय वैदेही. तानिया प्लीज, एकतर नाही असे मूर्खासारखे विचार करणं ना बंद कर. इट्स हाय टाइम प्लीज ग्रो अप. तुला काय वाटतं हे असं सगळे फोन करून तो काही तुझ्या जवळ राहणार आहे? हा हे असं सगळं वागून ना तो आणखी दूर जातोय तुझ्यापासून. इनफॅक्ट तूच स्वतःला दूर करतेस त्याच्यापासून. नाही बघ हे असं सगळं करून ना, असं सगळं वागून ना तू त्याच्या मनातून आणखी उतरशील. प्लीज ग्रो अप आणि
कळतं का तुला मी काय सांगते ते मूर्ख मुली? हा मूर्ख, मी मूर्ख आणि तो समीर खूप शहाणा आहे. इनफॅक्ट काय वैदेही, तू तू मला समजून घेणार नाहीयेस ना, म्हणजे तू सुद्धा मला समजून घेणार नाहीयेस वैदेही. अगं ठीक आहे, फाईन, बाय. तान्या तान्या, हे बाय. काय नाही आले अजून? वा, म्हणजे आज रिहर्सल आले तरी मानसचा पत्ता नाही. काय तर म्हणे सिंगर बनायचं? जो अरे वाट बघताय तिथे सगळे आणि मानसचाच पत्ता नाहीये. जरा म्हणून प्रोफेशनलिझम नाहीये त्याच्यात. हे जर मानसऐवजी अजितला घेतलं असतं ना, तर आज ही वेळ आलीच नसती. पण अजित कोण आहे? माझा बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड? हो. इथे आता इन मीन तिघच जण आहेत, पण कोणीच कोणाशी बोलत नाही. अरे म्हणजे काय कुसुम, पेपर वाचतोय मी. आता तुम्हाला एक गंमत सांगू. काय? ऍक्च्युली मी रिसेंटलीच ना न बोलण्यावर एक आर्टिकल वाचलं. काय? न बोलण्याचं आर्टिकल? हो, म्हणजे त्यात असं लिहिलं होतं की आपण घरातल्या एखाद्या व्यक्तीशी काही दिवस बोलू नये. म्हणजे भांडायचं? भांडायचं नाही, बोलू नये म्हणजे काही न बोलता संवाद साधायचा असं. आणि त्याने ना आपण त्या व्यक्तीला अधिक ओळखू लागतो. अरे वा, मस्त आहे आयडिया. तशी मी यांना ओळखू नये चांगली, पण मला अजून ओळखायला सुद्धा आवडेल. चला ठरलं, आजपासून आम्ही दोघं एकमेकांशी बोलणं बंद. अरे काय काहीतरी काय तुम्ही फॅड काढता, नाही ते उगाच उपद्व्याप. नाही नाही, ठरलं म्हणजे ठरलं, आता ह्याच्यात बदल करायचा नाही. प्रतिभा प्रतिभा भारी पडेल हे आपल्याला. आत्या मी काय म्हणते, आपण सुद्धा काही दिवस एकमेकींशी न बोलून कसं वाटतं ते बघूया का? वा मस्त आयडिया आहे, चालेल. अरे काय मजा कसली त्यात कुसुम, केवढं अवघड होऊन बसेल सगळं तुम्हाला ठाऊक आहे का? ठरलं ठरलं, आपलं ठरलं, आजपासून बोलणं बंद. ए प्रतिभा, मला बिस्किट. बघ हे असं होणार आहे, म्हणजे ही आता माझ्याशी बोलणार नाहीये, मला बिस्किट हवेत, काय करायचं मी? नाही नाही, ते खाडा खुणा वगैरे दमशारास तुमचं काय जमायचं नाही मला. मी जो माणूस माझ्याशी बोलतोय ना त्याला सांगणार, तुम्ही बघा काय करा. कुसुम मला बिस्किट हवेत, सांग तिला. म्हणजे काय, दिवसभर काय खाणा खुणा करत बसायचं का? मला बिस्किट हवेत. सॉरी सॉरी गाइज, एक्सट्रीमली सॉरी, आम्हाला जरा उशीर झाला. सो लवकर आपण रिहर्सलला लागूया आणि एक मिनिट. म्हणजे आम्ही काय ते मूर्ख आहोत तुमची वाट बघायला? होती आहे बघ, मला उगाचच उशीर नाही झालाय, जरा जेन्युइन रिझन होतं म्हणून उशीर झाला. ए एक मिनिट, हे जे तुझे जेन्युइन कारण आहेत ना, ती घरी ठेवायची. इथे ऑफिस मध्ये नाही चालणार. ए जो काय समीर, ज्योती अगं जेन्युइन रिझन होतं,
तू काय एवढी सिरियस होतीस? ए एक मिनिट मानस, निदान तू तरी मला सिरियसनेस बद्दल काय सांगूच नको. मला तू तुझ्या करिअर बद्दल सिरियस नाहीयेस याच मला आश्चर्य वाटत. जर एखादा खरंच म्युझिक बद्दल पॅशनेट कलाकार असता ना, तर तो रेकॉर्डिंगच्या काही दिवस आधी इथे रिहर्सलला दिसला असता. रेवतीला तुझ्यात काय दिसलंय तिलाच माहिती. ज्योती, रेवतीच्या नजरेला जे दिसतं ते दिसायला रेवतीचीच नजर असावी लागते. आणि ज्योतीच्या नजरेला अत्यंत किरकोळ आणि क्षुल्लक गोष्टी दिसतात. त्यात एखाद्याकडे बघताना काळा गॉगल घातला असेल तर काही विचारायलाच नको. आणि यापुढे मला ऑफिसमध्ये असे डिस्कशन झालेले नकोयत. Have I made myself very clear? And both of you, Manas and Sameer, please tumhi gaanyacha rehearsal suru kara, because lavkaras apan ata gaana record karu ani nantar shoot hi karaycha. So start working on this. आता हे रेकॉर्डिंग कसं होतं ते बघतेच मी. जो मी आहे तुझ्यासोबत. कुसुम, कुसुम, वैदेही माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता. समीर माझ्यापासून खूप लांब चाललाय वैदेही. ए कुसुम, कुसुम, गाते हा मायन
माय मुंडेर पे तेरे बोल रहा है गागा जोगन हो गई ते। हाँ, तुम क्या जानो मोहब्बत क्या है, दिल की महफिल नहीं है महफिल। हाँ आलिमी, गाईज रेकॉर्डिंगसाठी आता खूप कमी दिवस उरलेत आणि म्हणून मी ही अर्जंट मीटिंग बोलवली आहे. गाईज यापुढचे 5 दिवस ऑफिसमध्ये फक्त गाण्याच्या रिहर्सल्स होतील, बाकी मजा मस्करी प्लीज थोडी कमी करा, कारण जसजशी रेकॉर्डिंगची डेट जवळ येते तसतसं मला टेन्शन यायला लागलं. रेवती तू काही टेन्शन घेऊ नको, आपलं गाणं चांगलंच होणार आणि आम्ही सगळे काम करतोय ना. आणि गाणं आहे फ्रेंडशिप वर, त्यात त्याच्यावर काम करतोय मानस आणि मी. आय मीन गाणं बेस्टच असणार आहे, नो डाऊट अबाउट इट, इट हॅज टू बी अ सुपर हिट. पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा मला काही काम आहेत ना, त्याचं मार्केटिंग पब्लिसिटी शूट सुद्धा करायचंय गाणं, ते सुद्धा परफेक्ट व्हायला पाहिजे, त्याशिवाय गाणं हिट कसं होणार. गाणं एकदा चांगलं झालं की मग ते हिट होईलच ना. मानस तुला एखाद्या म्युझिक कंपनीच्या ताकदीची ना आयडिया नाहीये. जेव्हा अरबिक एखादं म्युझिक रिलीज करत तेव्हा ते कुठपर्यंत पोचत यू हॅव नो क्लू अबाउट इट, म्हणून तू हे बोलतोयस. सो गाईज प्लीज फोकस ऑन द म्युझिक, गेट दॅट. ते माझ्याकडे आल्याचा चहा मागत होते आणि असं असं काहीतरी करत होते. मी म्हटलं बाई आता ह्यांना चिकन कसं आणून देऊ, आपण काय चिकन खातो का. अगं आता काहीच नाही वहिनी, मगाशी ना दादा हाक मारतोय असं मला सांगायचं होतं, तर वहिनी मला सांगत होती आणि मला वाटलं गाणं गा मी गाणं गा. पण तीच तर खरी मजा आहे ना. आय मीन जेव्हा आपण शब्दांशिवाय संवाद करायला लागतो ना तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचे हावभावही ओळखायला लागतो आणि मग पुढे जाऊन म्हणे त्याच्या मनातली गोष्ट सुद्धा आपल्याला आपोआप कळते त्या व्यक्तीने आपल्याला सांगायच्या आधीच. हो ग, पण असं कोणाच्या मनात कधी काय चाललं असेल हे कळणं खूप कठीण आहे. नाही मला सांग, त्या मानसला का इतकं सोनं लागलंय का, म्हणजे आधी तो आपल्या ऑफिसमध्ये आला, त्यानंतर त्याच्या मागे मागे तो समीर आला, नंतर हळूहळू त्या दोघांचं राज्य सुरू झालं. मला सांग ते दोघच फक्त कलाकार आहेत का, तुम्ही लोक नाही आहात. आहोत ना आम्ही, पण हे लोक कलाकार आहेत म्हणून तर इथे ना. पण त्याचा काय उपयोग का म्हणजे, अरे तो मानस इथे असेपर्यंत तुम्ही लोक फक्त सडणार आहात. बर मग आता काय करायचा प्लॅन आहे तुझा सांगते. काहीही झालं तरी मानसच गाणं रेकॉर्ड होऊ द्यायचं. अगं मला अजूनही माझी बेस्ट चाल नाही सुचली, असं ना इनकम्प्लीट वाटतंय. हे तुला व्हिडिओ कॉल करू मी. व्हिडिओ कॉल का, का काय, तुला व्हिडिओ कॉल केल्यानंतर माझं इन्स्पिरेशन दिसेल ना मला, मग अजून काहीतरी छान सुचेल म्हणून. बर ठीक आहे कर. हा एक मिनिट हा. बोला.
का काही नाही काही चुकलं नाही हा तोच तर प्रॉब्लेम आहे ना काय प्रॉब्लेम म्हणजे मला काहीतरी सुचण्यासाठी तू दिसायला पाहिजेस आणि तू दिसल्यानंतर मी स्वतःला सुद्धा विसरून जातो मग मी तुझी इन्स्पिरेशन कशी काय ती पण एक गंमत म्हणजे तू ना अशा सगळ्या सुंदर गोष्टींचा खजाना आहे मग मी तुला बघतो तुझ्यात हरवतो मग त्या सुंदर गोष्टी आहेत ना त्याच्यातल्या काही गोष्टी मी चोरून घेऊन येते आणि मग त्याच्या गाणी आणि चालीवर तू ऑफिसमध्ये हे लक्षात मला सांग आत्ता बघून तुला काय इन्स्पिरेशन मिळालं मी एक फ्रेंडशिपवर गाणं बनवतो समीरसाठी म्हणजे आमच्या मैत्रीचं गाणं आणि हे सॉंग मी समीरला सरप्राईज म्हणून देणार दॅट्स ग्रेट इट्स अ रियली गुड थॉट आय लव्ह यू टू बाय